महाराष्ट्रातील महिला मुलींवर बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली, त्याला अतिशय निर्लज्जपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध आम्ही पत्र जाळून केला. त्याविरोधात आता आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. षंड सरकारची षंड यंत्रणा महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. 5 महिन्यापूर्वी साकीनाक्याची घटना झाल्यानंतर राज्यामध्ये रोज वाढणारे लहान मुली आणि महिलांवरचे बलात्कार, सामूहिक बलात्कार या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची आम्ही मागणी केली होती आणि त्यासाठी राज्यपालांनी जे पत्र पाठवलं त्याला अतिशय निर्लज्जपणे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलंय, ज्यामध्ये राज्यातल्या बलात्कार पीडितांची थट्टा उडवली गेली आणि त्याचा निषेध म्हणूनच मंत्रालयाच्या समोर मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनीषाताई चौधरी, भारतीताई लवेकर यांनी त्या पत्राची होळी केली. 5 महिन्यानंतर काल आम्हाला नोटीस आली आणि आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय. मला असं म्हणायचं आहे की जर खरंच मुंबई पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, ज्यांनी राज्यातल्या हजारो पीडितांची थट्टा, बलात्कार पीडितांची थट्टा त्या ठिकाणी उडवली. कालच सर्वज्ञांनी सुतोवाच केलं की राज्यातल्या एजन्सीज आम्ही कामाला लावू आणि त्याचं सुतोवाचच काल झालं आणि आज आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आल्यात. मला सांगायचंय सरकारला, अशा धमक्यांना, असल्या नोटिसांना आणि असल्या गुन्ह्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही. ज्या ज्या वेळेला आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या त्या वेळेला तुम्हाला सोलून काढण्याचं काम हे आम्हीच करणार आहोत.